बाजारगावमधील सोलार इंडस्ट्रीमध्ये झालेल्या ब्लास्टच्या मुद्द्यावर चर्चाची मागणी करीत माजी गृहमंत्री अनिल देशमुखने विधानसभामध्ये स्थगिती प्रस्ताव दिला आणि या दरम्यान त्यांनी कंपनीने 50 लाख रुपये भरपाई मजुरांच्या नातेवाईकाला देण्यात यावी अशी मागणी केली. काल नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात माझ्या मतदारसंघामध्ये काल सोलर इंडस्ट्री जी आहे त्या सोलर इंडस्ट्रीमध्ये एक्सप्लोजन होऊन 9 अतिशय दुर्दैवी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. फार मोठं एक्सप्लोजन त्या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात 3-4 हजार आमच्या भागातले मजदूर त्यांनी निमित्त आहे, कामगार त्या ठिकाणी आहे आणि एक प्रकारचं भीतीचं वातावरण त्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे. काल ही दुर्दैवी घटना झाली. आज अशी परिस्थिती आहे की त्यांची बॉडी सुद्धा मिळू शकत नाही, लहान लहान तुकडे त्या निमित्तानं झालेले आहेत. आणि त्या तिथल्या मजुरांशी मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं त्यांची पिळवणूक मॅनेजमेंटकडनं केली जाते, रविवार असताना सुद्धा घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने कामाला लावण्यात येतं आणि कामाला आले नाही रविवार तर त्यांना नोकरीतून काढण्यात येतं, अशा पद्धतीने त्यांची पिळवणूक चालू आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीनं हे 9 जे आमच्या मतदारसंघातील लोक मृत्युमुखी पडलेत त्यांना राज्य शासनाने 5 लाख रुपये जाहीर केलेले आहे पण त्या कंपनीने 50 लाख रुपये प्रति व्यक्ती त्या सोलर कंपनीने जाहीर करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये एकाला नोकरी सुद्धा या कंपनीने दिली पाहिजे. आज हा प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मतदारसंघातील सुद्धा हा प्रश्न असून सुद्धा मला विधानसभेमध्ये बोलू दिलं नाही, याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग त्यांनी आज सभात्याग त्या निमित्तानं या विषयावर आम्ही केलेला आहे.